नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं क्लासमध्ये. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, येतोय. तर आपण मराठीमधले काही महत्त्वाचं जे आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समान भिन्न अर्थाचे समान शब्द, असे जे वेगवेगळे प्रकार आहेत तो आपण इथे बघणार आहोत. तर सर्वप्रथम याचं वाचन आपण करणार आहोत. तर बघा, वाचताना कसं वाचायचं? प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, असा जेव्हा प्रश्न येतो, तर प्रणिपात याचा अर्थ होतो नमन, अभिवादन, प्रणाम, वंदन, आदरभाव. तर याच्यामध्ये बघा, नमन, अभिवादन आणि प्रणाम आलेला आहे. वसन म्हणजे काय? तर नदीच्या प्रवाहाने वाहून आलेला गाळ, त्याला वसन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा आहे भानू या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता. आता भानू कोणाला म्हणतात? तर भास्कर, सविता, आदित्य, मित्र, मार्तंड, सहस्रकर, रवी, अर्क, दिनकर, प्रभाकर, दिवाकर, अंबरीश, दिनमणी, वासरमणी, चंडारू. बरोबर. तर समानार्थी शब्द कोणता नाही? सविता, आदित्य, मित्र हे सूर्याची नावं आहेत. हेम म्हणजे काय? तर हेम म्हणजे काय असतं? तर बर्फ सून. हॅलो. हे म्हणजे बर्फ का? नाही, हेम स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना. हो सर, हा, तो हिम वेगळा असतो मॅडम, हिम वेगळा. हेम 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 शब्द आहे बघा. तो दिसतंय आता? हो सर, हा, तर हेम शब्दाचा अर्थ होतो सोने, सुवर्ण, स्वर्ण, कनक, कांचन, हिरण्य, असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे. आता मी उत्तर खाली ठेवलेलं आहे बघा. तर तुम्ही सांगायचंय, राक्षस या शब्दास समानार्थी न असलेला, म्हणजे नसलेला शब्द कोणता? देव देव अगदी देव बरोबर. तर राक्षसला आपण यक्ष, दानव, दैत्य, असुर, रात्रीचर, निशाचर असं म्हणतो. आता देवाला काय काय म्हणतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश, निर्मिक, प्रभू, अलख, आनंदघन, त्रिदश, विभुध. विभुध शब्द लक्षात ठेवा, देवाला विभुध सुद्धा म्हटलं जातं. ओके, तुम्ही एक नोटबुक आणि पेन घ्या, जिथे जे शब्द आपल्याला येत नाही ते नोट डाऊन करून घेऊ शकता. देव डॅश विभुध, जे आपल्याला माहीत नसेल ते. पुढचा प्रश्न आहे, विष्णू या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. विष्णू या शब्दास अच्युत अच्युत. बर, बघूया आपण. अच्युत वरील सर्व, हाँ, वरील सर्व पण असू शकतो.
श्रीपती अच्युत गोविंद आणि गोविंद. माधव शेषशायी, हाँ, म्हणजे काय गोविंद उत्तर आलं त्याचं? वरील सर्व. वरील सर्व, वरील अगदी सर्व. वरील सर्व. बरोबर. चला पुढचा बघूया. हा पुढचा प्रश्न आहे, ताप या शब्दास समानार्थी असलेला, ताप या शब्दास समानार्थी असलेला शब्द ज्वर. ओळखा. ज्वर. वरील सर्व. वरील सर्व. वरील सर्व, त्रास, वैताग, ज्वर, संताप, उष्णता. सरिता या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. सविता. सविता. सविताच. सरिता या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. वेल. सविताच. सरिता म्हणजे नदी ना. सविता म्हणजे. सविता म्हणजे नदीच वाटते. काय माहिती बघा. तर फुलला पुष्प, सुम सुमन कुसुम प्रसून म्हणतात. देन सविता म्हणजे सूर्य, रवी, मित्र, भानू, दिनकर. वेल म्हणजे लता, वेली, लतिका, वल्लरी. सुवासित म्हणजे सुगंधी, चांगल्या वासाचे सुगंधयुक्त. सरिता म्हणजे नदी असे होते, परंतु वेल वाकडी तिकडी वाढत जाते त्याप्रमाणे सरिता म्हणजे वेल. बघा याचा संदर्भ पाहिला कसा आलेला आहे, हा एक लक्षात ठेवायचा आहे. तर तिथे काय म्हटलेले आहे, समान सरिताचा समानार्थी शब्द असा नाही सांगितलं त्यांनी. सरिता या शब्दास असा कोणता समानार्थी शब्द लागू पडतो, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे सरिता वेडवाकडी म्हणजे नदी वळण घेत जाते, तसं वेल सुद्धा वळण घेते. काय सुंदर दिलंय बघ. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. काना डोळा. दुर्लक्ष. कानाचे सोंग. नाही नाही दुर्लक्ष करणं. दुर्लक्ष. तर काना डोळाचा अर्थ होतो दुर्लक्ष करणे. आपण म्हणतो ना, तू माझ्या सांगण्याकडे काना डोळा करतो, तर पहिलेपणाचा सोंग असा त्याचा अर्थ होत नाही. भोळसरचा अर्थ साधा बोळा, भोळा बाबळा. काना डोळा म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. हा तुम्ही माझ्याकडे काना डोळा केला असं आपण जेव्हा म्हणतो. पुढचा शब्द आहे अवहेलना. या शब्दास अपमान. समानार्थी असलेला शब्द. अपमान. 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 अगदी बरोबर. अवहेलना म्हणजे अपमान, अनादर, हेटाळणी, मानहानी, अपमानास्पद वागणूक, मानभंग, तजोभंग. आता इथे एक शब्द आला बघा, तजोभंग म्हणजे सुद्धा अवहेलना होते. तजोभंग म्हणजे अपमान होतो, बरोबर आहे की नाही. छान उत्तर देताय तुम्ही, अभिनंदन. चला पुढचा प्रश्न, रामबाण हा शब्द खूप वेळा विचारला गेला, सगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेला. रामबाणचा अर्थ काय होतो? जालिम उपाय. उपाय. अगदी बरोबर. आता बघा, अग्निबाणचा अर्थ होतो रॉकेट, आकाशात वेगाने सोडले जाणारे यांत्रिक उपकरण रॉकेट. युद्धशास्त्र म्हणजे युद्धाचा अभ्यास करणारे. रामबाण म्हणजे जालिम उपाय. प्रतिज्ञाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. तर आपलं उत्तर आहे रामबाण. या प्रश्नाचं उत्तर आहे काय, उत्तर आहे दुसरं जालिम उपाय. उपाय. पुढचा प्रश्न आहे, संज्ञान या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. साक्षर. साक्षर. सुज्ञ. संज्ञांचा अर्थ होतो सुज्ञ, सुज्ञ. शहाणा, जाणता. अज्ञांचा अर्थ होतो अशिक्षित, ज्ञान नसलेला. ज्ञानचा अर्थ होतो बुद्धी, विषयाचे आकलन होण्याची क्षमता, माहिती. आणि साक्षर म्हणजे काय, ज्याला अक्षर ओळख आहे, थोडाफार शिकलाय, त्याला आपण साक्षर म्हणतो. संज्ञान विरुद्ध अज्ञान होतो. आता इथं काय विचारलंय तुम्हाला, संज्ञान या शब्दास असलेला शब्द ओळखा, तर त्याला सुज्ञ म्हणतात. आता याचा अर्थ काय होतो, तर मतदान कोणी करावं असा प्रश्न जेव्हा येतो तो 18 वर्षाचा नागरिक. लग्न कोणी करावं पुरुषांमध्ये, तर ज्याचं वय 21 च्या पुढे. लग्न मुलींमध्ये किती वर्षाच्या पुढे, 18 वर्ष. मग का असं होतं, कारण ते सुज्ञ झालेले असतात.
म्हणजे ते संज्ञा असतात. समजते मला काय म्हणायचंय? तर सुज्ञ, शहाणा आणि जाणता याचा अर्थ होतो संज्ञान. या पद्धतीने लक्षात ठेवायचं. लाकूड या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा. जळण 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 लाकडून फोड. आता मला एक सांगा, लाकूड डोळ्यासमोर आलं लगेच आपण होळीच करतो लगेच त्याची. असा थोडी अर्थ आहे. हा लाकूड हा निसर्गाचा पार्ट आहे, वनस्पतीचा पार्ट आहे, तो वनस्पतीशी रिलेटेड असणारे खोड. कारण बेसिकली वनस्पती म्हटली तर मग वृक्ष म्हटला असता वेगळी गोष्ट होती. कधी वनस्पती हा शब्द एखाद्या लहान प्लांटला वापरतो. फांदी हा पार्ट झाला, ब्रँच इज द पार्ट ऑफ प्लांट. पण खोड सुद्धा जरी प्लांट आहे पण वनस्पतीचे पाच मूळ अवयव आहेत जे आपल्याला माहिती आहे. खोड, मूळ, पान, फूल, फळ. त्यातला खोड हा जो भाग आहे, खोडाचा संबंध जास्तीत जास्त कोणाशी येतो? तर खोडच आपण काय म्हणून वापरतो? बेसिकली लाकूड म्हणून वापरतो. तसं फांदी वापरतो पण मी ते खोड हा अर्थ होतो. ओके, आता ती फांदी मोठी का छोटी आहे माहित नाही, पण खोड मात्र बेसिकली काय असणार आहे, डोळ्यासमोर लगेच चित्र येतं. पण लाकूड म्हटलं की आपण जळणच म्हणतो असं नका करू. हा त्या शब्दाला पर्यायी असलेला शब्द. हातचा अर्थ होतो हस्त, भुज, पाणी, कर. आता पाणी, चक्र पाणी का? ज्याच्या हातात चक्र आहे, पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातात चक्र आहे त्याला चक्र पाणी आपण असं म्हणत असतो. म्हणजे कोण आहे चक्र पाणी मग? अगदी बरोबर. हा लक्षात ठेवा. पण पाणी लिहिताना काळजी घ्यावा का? पाणीला दुसरी विलांटी दिली तर पिण्याचं पाणी होईल. हा, आणि पाणीमध्ये न बाणाचा आहे त्याला पहिली विलांटी म्हटली तर तो हात होतो. हे पण म्हणजे इथं नुसतं तुम्ही समानार्थी शब्द शोधू नका, इथे तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध पण बघून घ्यायचं आहे. या पद्धतीने तिमिराचा अर्थ होतो अंधार, अंधकार. चला पुढे जाऊया, पुढचे शब्द बघूया, पुढचं उत्तर द्यायचंय तुम्ही. बाकी बाहू म्हणजे दंडभुजा. हा कावळ्याला वायस म्हणता बरं का, लक्षात ठेवा. कावळा, काक, एकाक्ष. आवडता प्रश्न आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये जवळपास कावळ्यावर एखादा प्रश्न येतो. तर त्याचा अर्थ होतो, वायसचा अर्थ होतो कावळा, काक, एकाक्ष. एक मिनिट, मी रेकॉर्डिंग चालू केलंय का? चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू. चला पुढचा प्रश्न. अर्णव या शब्दात समानार्थी शब्द. होतो का? बरेच जण म्हणजे खऱ्या अर्थाने इतकी टेक्निक आहे तुमच्याकडे, बरेच जण उत्तर कसं सांगता माहित आहे का? कि सुवर्ण होतो का याचा? म्हणजे समोरच्याला अजून म्हणजे हा होतो का, होत असेल तर ठीक आहे, नसेल तर राहू द्या. अतिशय छान. अर्णव या शब्दाचा अर्थ आहे रत्नाकर, जलधी, सागर, उदधी, सिंधू, पयोई, अबुंदी, नंतर वारीराशी, अब्धी, जलाशय, जलनिधी, अंबुनिधी, सरितपती. म्हणजे काय झालं? अर्णव म्हणजे काय? रत्नाकर म्हणजे काय? सूर्य, हा सागर, सागर बरोबर. सागर, समुद्र. हा आता सुवर्णाचं आपण पाहिलेलं आहे. आत्मजा म्हणजे काय असतं माहिती ना? कन्या, मुलगी, सुता, दुहिता, तनया, तनुजा, नंदिनी, कन्याका. चला पुढचा शब्द. सर स्पष्ट आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाही? येतोय, क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. ज्यांना आवाज येत नसेल ना, कृपया तुम्ही घरामध्ये जिथं बसलेला तिथं रेंज नसेल किंवा असा एक कोपरा शोधून काढायचा, आजपासून तुम्हाला आव्हान आहे माझं, जिथे छान रेंज येते अशा ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था करायची. ओके, चला पुढचा प्रश्न.
सुभाग्य या शब्दास भाग्यवान भाग्यवश भाग्यवान आहे भाग्यवान प्रचंड भाग्यवान प्रचंड टॅलेंट आहे, प्रचंड प्रचंड भाग्यवान अगदी बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे, वारू या शब्दास समानार्थी असलेला शब्द. घोडा 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 जबरदस्त. वारू, घोडा, घोडा गाय, अश्व, तुरुंग, तुरुंग सुद्धा म्हणतात त्याला, तुरंग म्हणतात, तुरुंग नाही तुरंग, तुरग तुरग, तुरग पण वाज म्हणतात आणि अनुस्वार असेल तो पण म्हणतात, वाजी म्हणतात, अरच, तुरंगम पण म्हणतात. बघा बरं का, अबलक तुरंग, तुरग आणि तुरंगम. अबलख, अबलख तर माहिती आहे, अबलख अबलख घोडा वगैरे गाणं ऐकले तुम्ही. वाऱ्याला वायू, पवन, मरुत, हवा, अनिल, समीर, वात, समीरण, व्यान, गंधभाऊ म्हणतात. निपुण ह्या शब्दास समान अर्थी असलेला शब्द. निष्णात 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 गुड गुड, बहुत निष्णात बढ़िया. निपुणचा अर्थ होतो निष्णात, म्हणजे एखादा व्यक्ती घोडेस्वारीमध्ये निष्णात असतो, कोणी चित्रकलेमध्ये असतं, कोणी बोलण्यामध्ये असतं, दॅट इज निष्णात. वाकबार, प्रवीण, कसबी, पारंगत, पट्टू पण म्हणतो आपण त्याला. ओके चला पुढचा प्रश्न, कौशल्याचा वेगळा अर्थ होतो, कौशल्य म्हणजे कुशलता, चातुर्य असणारा, कुशल असणारा, श्रेष्ठ, वरिष्ठ, ज्येष्ठ, उत्तम, एकमेव माहिती. ढग या शब्दाला रई शब्द शोधा. नवी, पयोधर पयोधर बहुत बढिया. कोणी पयोधर उत्तर दिलं मगाशी? मनीषा मॅडम, तुम्ही दिलं का? हो सर ढग या शब्दाला पयोधर म्हणतात, मेघ, घन, जलद सुद्धा म्हणतात, आद्र म्हणतात, अभ्र म्हणतात आणि अब्द पण म्हणतात. नभी म्हणजे आकाशी, वर्ष म्हणजे पाऊस, सगळ्यांना माहिती. गगन या शब्दाला पर्यायी असलेला नभ शब्द शोधा. नभ नभ वरील सर्व, वरील सर्व हाँ एक वरील आता सर्व अजून एक गोष्ट शिकायची नभ तुम्हाला, म्हणजे आकाश व्योम वरील आपल्या सर्व लेक्चर मधून अजून एक गोष्ट शिकायची. कधीही प्रश्न पूर्ण वाचायचा, पर्याय सुद्धा चारही वाचायचे, त्यानंतरच उत्तर द्यायचं आहे. हां, हे लक्षात ठेवायचं. हो जेव्हा सर आपण एखादा प्रश्न वाचतो आणि पुढे दिलेलं असतं की हा शब्द, म्हणजे असं समजा गगन ह्या शब्दाला पर्याय शब्द कोणता नाही, तर आपण फक्त शब्द शब्दापर्यंतच वाचतो, लगे आपलं उत्तर पहिल्याच ऑप्शन दिलेला असतो त्यांनी, त्यामुळे सावकाश, पुढे धोक्याचे वळण आहे, त्यामुळे काळजी घ्यायची. अपघाती वळण, इथे उत्तर चुकतात. अति घाई, संकटात नाही, देन, इथे त्याने न उत्तर लिहिलं असेल त्याचे 2 मार्क्स कमी झाले असतील, कारण त्याने खाली पाहिलंच नाही. गगनला व्योम पण म्हणतात, आकाश पण म्हणतात, हे बघा. म्हणजे तुमचं उत्तर वरील सर्व आलेलं आहे. वानर या शब्दाला मरकट 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 या शब्दाला हाँ पर्यायी, नसलेला शब्द मी मग अशी काय वाटते कपी समीरण नसलेला मी काय म्हणतो, शहामृग शहामृग आणि हेच या ज्या सिली मिस्टेक्स शाखामृग आपल्याकडून होतात ना, आपण काय, शाखामृग शाखामृग बरं आता मी बोलतो 1 मिनिटं. माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो ना, तो प्रश्न अगोदर पूर्ण वाचायचा. मी मगाशी सांगितलं होतं, पुन्हा ती चुकी आपल्याकडून झालेली आहे. ओके, या चुका टाळून आपल्याला पुढे जायचं आहे. वानर या शब्दाला पर्यायी नसलेला शब्द शोधा. आपण उत्तर कोणतं देतो? माझ्या ओळखीचं जे असेल ते माझं उत्तर, ही समीरण आपली कन्सेप्ट अगोदर बदलावी लागेल. मला माहिती ते उत्तर असं कधीच नसतं. बर, वानर म्हणजे काय? काळ्या तोंडाचे माकड, कपी, मरकट, शाखामृग पण त्याला म्हणतात. समीरण हे त्याचं उत्तर आहे. समीरणचा अर्थ होतो वारा, पवन, मरुत, हवा, अनिल. ओके, समजलं आता? सुमन या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा. जबरदस्त, बहुत बढ़िया.
जतन करणे किंवा जतन या शब्दात समानार्थी असलेला शब्द. संगोपन चला आपण चेक करूया. पालन पालन उत्तर चेंज झालं. पालन जतनचा अर्थ होतो संगोपन संगोपन, संगोपन काळजीपूर्वक रक्षण, आणि पोषणचा अर्थ होतो पालन करणे. हं, आपण पशुपालन करतो, बरोबर आहे की नाही? आणि बाल संगोपन करतो. समजलं? लक्षात आलं? हो सर. मरुत या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. पर्वत 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 वारा मेघ. हाँ, मरुत या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. याच उत्तर आहे मरुत चा अर्थ वारा तो वारा, पवन, समीर, समीरण, व्यान. पर्वत चा अर्थ गिरी, अचल, शैल, अद्री. आणि वावटूळ चा अर्थ तो वाऱ्याचा भोवरा. सर हनुमान चालीसा मध्ये तसंच आहे ना, मारुत तुल्य वेगम. पाहिलं ना कोणी उत्तर दिलं मगाशी? आता कोण बोललं? सर पल्लवी. पल्लवी मॅडम, बहुत बढिया. मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम आत्मजन श्रीरामदूतम शरणम प्रपद. यस यस यस. नेक्स्ट. मग या शब्दास समानार्थी असलेला नंतर नंतर किंवा पुढे आपण म्हणतो ना, काय मग काय चाललं म्हणजे नंतर काय पुढे? तुम थांबताय की चहा घेता की पोहे घेता? निघा नाही तर मग. मधुर. काय मग म्हटलं संपला विषय. मधुर या शब्दात समान अर्थी असते गोड, रुचकर, रसाळ, स्वादिष्ट. नाव म्हणजे वस्तूचं, पदार्थ. तुम्ही आम्ही घेतात ते नाव. ओके नाही? ते ज्याला तुम्ही उखाणा असं म्हणतात. तुम्हाला एक उखाणा सांगतो मी. तोपर्यंत व्हिडिओ ऑन केलाय माझा, थोडा हसत खेळत जाऊया आपण. चार लेडीज एकत्र आलेल्या असतात बर का, आणि त्या चार लेडीज एकत्र आल्यानंतर तर कशा पद्धतीने उखाणा घेतात ते तुम्हाला मी सांगतो. जरा लेडीज म्हटल्यानंतर मग ते एकमेकांना आग्रह करणार आणि त्या मग नाव घेणार. तुमच्या भाषेत त्याला तुम्ही उखाणा असं म्हणतात. तो ते चार लेडीज एकत्र आल्यानंतर त्या उखाणा घेतात आणि मग एकमेकांना आग्रह करतात. त्यातली एक लेडीज असं म्हणते की केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र, केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र, माझ्या नशिबी पडलं काळं बेंद्र. एक पहिली म्हणते. दुसरी म्हणते हंड्यावर हंडे सात हंडे, हंड्यावर हंडे सात हंडे, आमच्याकडचे सगळे माकड तोंडे. आणि तिसरं, हे तुम्ही लक्षात राहू द्या, हे कोणासाठी? हे तुमच्यासाठी नाही सांगत आहे मी. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये शिकवतात, तुमच्यासमोर मुलं बसलेले असतात आणि ह्या बसलेल्या मुलांना जेव्हा बोर होतं तर ते तुम्हाला विचारतात की सर तुम्हाला किंवा मॅडम तुम्हाला काहीतरी आम्हाला हसवा असं जेव्हा म्हणतात त्यावेळेस आपण त्यांना सांगू शकतो. आणि तिसरं आहे, एक म्हातारी स्त्री असते तिला पण नाव घ्यायला लावतात. ती म्हणते दत्ताच्या देवळात करत होते आरती, दत्ताच्या देवळात करत होते आरती, ते गेले वरती मी राहिली खालती. चला आपला पुढे बोलूया आपण, कंटिन्यू करूया. चला नेक्स्ट पुढचा. ओके, मध्ये मध्ये तुम्हाला असं काहीतरी सांगत जाईल मी. बर, पुढचा शब्द आहे वीट या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. कंटाळा. हा, ते वीट. वीट आलाय मला, वीट आलाय आपण असं म्हणतो. कंटाळा म्हणतो तिरस्कार. कंटाळा, तिरस्कार, किळस, तिटकारा. पण आयोगाने उत्तर मात्र त्याचा कंटाळा असं दिलेलं आहे. तुम्ही काय उत्तर दिलं?
कंटाळा अहो मला माहिती कंटाळाच आहे, दिलाय सर. माझ्या बरोबर जेवढे विद्यार्थी ना तुम्ही सगळे शिक्षक सगळे हुशार आहेत, त्यामुळे एका किरकोळ आहे प्रश्न आपल्यासाठी. चला पुढचा प्रश्न. उपवास आज आहे चतुर्थी, लंगर बऱ्याच जणांची साखर लंगर चतुर्थी असेल. उपवास या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता? लंघन नाही लंघन सर, चौथा शब्द नाही दिसत. मला तर दिसतोय लंघन मॅडम. हो आता सांगा उत्तर. लंघन सर, लंघन लंघन उपवास उपहास तर उपवाचा अर्थ असा होतो उपास लंघन, उपोषण, निराहार म्हणजे जो आहार घेत नाही, अनशन. हा आणि उपहास नका उत्तर देऊ. उपहास वेगळा असतं, आपण एखाद्याची थट्टा करतो, चेष्टा करतो, निंदा करतो, निर्भत्सना करतो. सर. पण इथे दोन उत्तर दिले पर्याय उपवासला, सांगितलाय सर, कोणता उपास नाही आणि असं लंघन विचारलंय दोन्ही सर. दिले. हे सर बघा पण बघा, एक प्रश्न मिनिट मी ऐका 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 कोणता नाही ऐका ना ऐका ना ऐका ना तर उपहास नाही उपवा म्हटलंय. ऐका ना ऐका ना ऐका ना, उपवास या शब्दासाठी पर्यायी शब्द खालील पैकी कोणता नाही? तर उत्तर नाही. उपहास. हा उपहास हे उत्तर आहे. लंघन, उपोषण आणि उपवास हे समानार्थी. ठीक आहे ठीक आहे, मला मी तुमच्यासारखंच व्हायला लागलो आता, प्रश्न पूर्ण वाचला. बरं बरं, कोणता नाही तर उपहास हे उत्तर आहे. काय उत्तर दिले त्यांनी? उपहास. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न. खालील पैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. पहिली पहिली पर्याय जोडी तीन सर, सर. पर्याय एक सर, चिरंजीव ही पर्याय नाही तीन. तीन, पर्याय ए वाला पर्याय नलविस्तव. तीन तीन सर. पर्याय नंबर पहिला तीन. पर्याय हा खालील पैकी समान नंबर अर्थी तीन सर. शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. चला बघूया आपण. आता अग्नीचा अर्थ होतो अनल, विस्तव, पावक, वन्नी, वैष्णा वैष्णा वैश्वानर, अंगार, हुताशन, शिकी, वडवानर. आहे पहिली जोडी बरोबर? हो. घर, सदन, भवन, गृहालय. बरोबर आहे. अमृत म्हणजे सुधा आणि पियुष. त्यांनी काय विचारले आपल्याला? चुकीची जोडी. चिरंजीवी गलत हा म्हणजे तर तीन नंबरची जोडी गलत. कुठली जोडी चुकलेली आहे? तीन नंबरची, तीन रस. नंबर. काय म्हटलं त्यांनी? चुकीची जोडी. रस आणि चिरंजीवी म्हटले. तर रस म्हणजे द्रव्य, चव, रुची, स्वाद, श्रृंगाराचे नवरस. ते शिकायचेत आपल्याला नवरस आहेत ते. चिरंजीवी म्हणजे कन्या. चंद्र म्हणजे इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी, विधू, सोम. बरोबर. पर्याय क्रमांक तीन. शत्रू या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. वैरी 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 यस. शत्रू म्हणजे अरी, रिपू, दुश्मन, वैरी. बरोबर. आणि मित्र म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून पहिलंच उत्तर आहे. मुख्य या शब्दास समान अर्थी असलेला शब्द. प्रमुख 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 प्रमुख. अगदी बरोबर, प्रमुख. चला पुढचा प्रश्न घेऊया. अतिशय छान उत्तर देताय तुम्ही. आरोग्य या शब्दास समान अर्थी असलेला शब्द. निरोगी निरोगी आरोग्य म्हणजे निरोगीपणा. अगदी बरोबर. सार्वजनिक या शब्दास समानार्थी शब्द. सर्वांमध्ये सर्वत्र सर्वत्र सर्वत्र. सार्वजनिक म्हणजे सर्वत्र, सर्व लोकांचे आणि समुदाय. यत्र तत्र सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र. सार्वजनिक लक्षात ठेवा. सत्ता या शब्दात समानार्थी शब्द. मालकी 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 अधिकार अधिकार. कन्फ्यूज केले ना. सत्ता या शब्दास समानार्थी असलेला शब्द. अधिकार पण वाटतोय, मालकी पण मालकी मालकी अधिकार. सत्ताचा अर्थ होतो अधिकार, प्रभुत्व, प्रभाव, शक्ती. शक्ती. मालकी म्हणजे स्वामित्व असतं, धनपती. आता कसं असतं, सत्ता ज्याच्याकडे असतात ना त्याच्याकडे सगळे अधिकार अधिकार असतात. असतात. मग त्याच्याकडे पैसा पण असतो, पद पण असतं, प्रतिष्ठा पण असते.
बरोबर आहे की नाही? अधिकार असेल, ठीक आहे. नंतर आहे बुद्धी, या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. बुद्धी म्हणजे मती, विवेक शक्ती, विचार शक्ती, ज्ञान शक्ती, अक्कल आहे बरं का, तो अक्कल झालेला आहे तो. मेधापण म्हणतात आणि प्रज्ञापन म्हणतात बुद्धीला. अतिशय छान उत्तर दिलंय. खग कोण सांगत? घोडा. घोडा घोडा खग म्हणजे द्विज, पक्षी, ब्राह्मण आणि दात यांना द्विज म्हणतात. खग म्हणजेच विहंग, अंडज, शकुंत, विहंगम, पाखरू, शकुनी. आता द्विज म्हणजे काय? ज्यांचा दोनदा जन्म होतो असा मराठीमध्ये अर्थ आहे बरं का त्याचा. द्विज म्हणजे पुनर्जन्म किंवा दोनदा जन्म. जसं दुधाचे दात पडल्यानंतर कायमचे दात येतात, तसा संदर्भ ब्राह्मणांच्या संदर्भात आहे, तसा संदर्भ पक्ष्यांच्या संदर्भात दिलेला आहे. तर त्यांना द्विज म्हटलं जातं आणि द्विजचा अर्थ होतो खग. खग म्हणजे विहंग, पक्षी, पाखरू, शकुनी, विहंगम असं म्हणतात. बाकी वाटा म्हणजे हिस्सा भाग, वारू म्हणजे घोडा, अश्व आहे, तुम्हाला हे वाचून दाखवले. तुरंगम, तुरग, सर पक्षीला द्विज का बरं म्हणतात सर? दोन वेळा कसं काय जन्म होतो त्याचा? हा तर ते मी तुम्हाला सांगतो ना, माझ्याकडे दाताचा संदर्भ आहे, ब्राह्मण आणि पक्षाचा संदर्भ नाहीये. तर मी ब्राह्मण तर माहितीये सर मला, ब्राह्मणाचं जेव्हा ते मुंज होत ना हा त्यानंतर त्यांचा नवीन जन्म होतो असं समजलं जातं, पण ओके. हे पक्षीच पक्ष्याचं पक्षी आपण आता असं करूया, ही जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. आपण शोधूया एकदा ठीक मनीषा. ओके ओके चालेल, थँक्यू हे सांगितल्याबद्दल. मला दाताबद्दल माहिती होतं, आता ब्राह्मण शब्दाबद्दल. हे बघा आपल्याकडे आहे त्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. बहुत बढिया, थँक्यू. कर हात 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 कर म्हणजे हात, बाहुभुजा. कर म्हणजे किरण आणि कर म्हणजे टॅक्स. कर घरपट्टी, करपट्टी, उत्पन्नावर आला दीर्भार, म्हणजे काय अर्थ झाला आता याचा? इंद्रिय सर्व, अति घाई, संकटात नाही. पर्वत या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. हिमालय पर्वत. शैल. पर्वत म्हणजे शैल, गिरी, अचल, नग, अद्री. आता थोडं भूगोलामध्ये जर आपण गेलो, टेकडी वेगळी असते, डोंगराचं वर्णन वेगळं आहे, पर्वताचं वेगळं वर्णन आहे, आणि हिमालय हे नाम आहे, एका विशिष्ट शिखराचं पर्वताचं नाव आहे हिमालय. हिमालय तर काही येणार नाही, मग पर्वतला समानार्थी शब्द शैल आहे. बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा. पुढचा आहे कौमुदी. कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. चांदणे. आता कोणीतरी नाही, कोणीतरी होडी पण सांगा, कारण ऑलरेडी तीन पर्याय झालेले आहेत आपले. चांदणे. चारही पर्याय होतील आणि कोटा होते सर, सुखी होतील एकदम. कौमुदी म्हणजे चांदणे, ज्योत्स्ना, चंद्रिका. कमळ. कमळला नीरज, पंकज, अंबुज, राजीव, पद्म, अब्ज, कंज, अंबोज, अभुरुव. आता ज्यांनी हे शब्द शोधून काढले त्यांना त्यांना अजिबात शिव्या घालू नका, कारण मी इतके शब्द शोधून काढले प्रत्येक शब्दाला. हॅलो हॅलो, तुम्हाला घरातला संवाद साधायचा असेल तर थोडं म्यूट करून घेत जा फक्त, माझ्या पद्धतीने मी जसं करतो तसं. नंतर होडी म्हणजे नाव नौका, कुमारिका म्हणजे जिचं लग्न झालेलं नाही अशी अविवाहित मुलगी. तर कोणीतरी म्हटलं कौमुदी म्हणजे कुमारिका, नका ना असं करू राव. नेक्स्ट, धनुष्य या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. तीर. 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 बघा बरं,
हो सर, तीरच आहे. दंड. कोंदड सर, कोंदड. कोंदड. कोंदड आहे सर. तर धनुष्य म्हणजे कोंदड, टाप, धनु, तीर, कमठा, करमुख. एक लक्षात ठेवा, तीर म्हणजे काय? तर तीर म्हणजे बाण असतो, लक्षात ठेवा. धनुष्य नाही, धनुष्याला जो लावला जातो ना तो बाण, त्याला तीर म्हणतो. आपण म्हणतो ना मुखातून निघालेला शब्द, धनुष्यातून निघालेलं बाण, बंदुकीतून निघालेली गोळी परत वापस घेता येत नाही. आता धनुष्यातून तीर. हा पुढचा वाचा. पुढील पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द. प्रतिबिंब. प्रतिमा. क्रमांक 3. कोण नेक्स्ट काय उत्तर सांगितलं तुम्ही? उत्तर बघूया आपण. प्रतिबिंब. पडछाया पण म्हणतात त्याला, प्रतिबिंब पण म्हणतात. चला पुढचा प्रश्न. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द जल. अनल. सलील. सलील. अनल झालं, सलील झालं. सलील. पर्याय क्रमांक 2 सर. पर्याय पर्याय क्रमांक 2. जल म्हणजे सलील. सलील म्हणजे यातच पण लक्षात ठेवा का, पहिली विलांटी ल ला, जो मधला ल आहे ना त्याला पहिली विलांटी. सलील पाणी, आप, नीर, अंबु, पय, जीवन, वारी, अंब. घरात हे शब्द वापरत जा, घरच्यांना सांगा एक ग्लास अंबू द्या, एक ग्लास अंब द्या, घरच्या हकलून देतील. अनलचा अर्थ होतो घरच्याने सासू हाकलून दिले एखाद्या इकडून सून करून आणले म्हणजे. अग्नी शिकी वडवा नल वेशना हे आपण बघितलं. तर वारा म्हणजे आता इकडे लक्षात, सगळ्यात महत्वाचं सलीलचा अर्थ लला दुसरी कांटी, त्याचा अर्थ होतो खेळकर, सुलभ आणि सोपं. खालील दिलेल्या शब्दांमध्ये अर्थानुसार अर्थानुसार असलेला अयोग्य शब्द शोधा. पर्याय 1. पर्याय क्रमांक 4 सर. 1. 1 4. 1 सर, कारण सूट येते ना. चला दुसरा. सर एकच मॅडम, सर एकच आहे तिथं. तर उत्तर आहे तुमचं बघा, दिलेल्या शब्दांमध्ये अर्थानुसार. आता एक इथे मात्र सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. स ला पहिला पहिली पहिला उकार असेल, सूत शब्द आला तर पुत्र, मुलगा, पुत्र, मुलगा, मुलगा, आत्मजसा अर्थ होतो बरोबर. नंतर स ला दुसरा उकार आला तर सूत म्हणतात त्याला, दोरा किंवा धागा आपण म्हणतो. एक लक्षात ठेवा. आता इथं काय विचारलं त्यांना, अर्थानुसार असलेला शब्द. आता पर्याय क्रमांक काय दिलाय त्यांनी? 4 दिलेला आहे. म्हणजे सूत म्हणजे मुलगा, म्हणजे जसं केशव सूत. हा केशव सूत आहे, आहे ना केशव सूत. कोण? हनुमान सर. हा पवन सूत हनुमान, अगदी बरोबर. बाकी असा सूत आला, धागा आला, दोरा आला, तर एकच अर्थ होत. पुढचा आहे किंकर. दास.
दास कंकण बांगड्या काय करावे? सांगता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे किंकरचा अर्थ होतो दास, सेवक चाकर उलिंगी, आरिक मोलकर रामगडी, कांकणचा अर्थ होतो कंकण काकणी कंगणी. तर भक्त देवाला म्हणतो ना मी एक मामुली किंकर आहे. हा यस 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 अगदी बरोबर. छान. अर्थानुसार असलेला अयोग्य शब्द आता पुन्हा आलेला आहे. तम अंधार तमा काळोख. बरोबर आहे की नाही? अंधार म्हणजे तम, अंधार काळोख तिमिर अंधकार, आणि तमा नसावी म्हणजे आपण फिकीर काळजी. ते नाही का एक वाक्य आहे मराठीमध्ये, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. ऐकले तुम्ही? खाली दिलेल्या शब्दांमध्ये अर्थानुसार असलेला अयोग्य शब्द शोधा. मेघ ढग नभ घन. आता मेघ, मेघाला काय काय? मेघ ढग घन आणि नभचा अर्थ होतो आकाश. अतिशय छान उत्तर दिलेलं आहे, कारण असेच प्रश्न आपले मार्क्स खातात जिथे आपली खऱ्या अर्थाने बुद्धीचा खऱ्या अर्थाने कस लागत असतो. भार्या बायको 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 बहुतांशी सगळे त्याच भूमिकेत आहात तुम्ही बहुतांशी. तर हे बघा आता काय आहे तिथे दिलेलं बघा, समान अर्थी शब्द विचारलाय ना. बघा काय चुकलंय आपलं. तर याच्या पुढे लक्षात ठेवायचंय बायकोला अजून एक शब्द आहे कलत्र. माझ्या मिसेसला सांगावं लागेल आता, तू माझी कलत्र आहेस. ती म्हणेल हे काय आहे, हे नवीन आहे. सहचरी दारा अंबुली वामांगी. बाबा म्हणजे मॅडमला ज्या दिवशी राग येईल मी हे सगळे शब्द वापरून काढेल. सहचरी दारा अंबुली वामांगी अलावन अहेव जाया. बरोबर, माहेरी नाही जाया. कलत्र बायको या अर्थाने लक्षात ठेवा. तर कलत्र म्हणजे बायको. बरोबर आहे की? हा पुढे आहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. तर कवळचा अर्थ काय होतो? बरोबर, घास म्हणजे मुठभर पदार्थ म्हणतो त्याला. खर तर आपण काही गवत वगैरे खात नाही, पण कवळ, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. पुढचा आहे तनू. शरीर शरीर अगदी बरोबर, शरीर काया देह तनु वपू पण म्हणतो आपण त्याला. चला पुढचा प्रश्न. यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द. येणे जाणे. नाही जाणे येणे. जाणे श्रम. याता याता याचा अर्थ होतो त्रास. एरझार खेप भानगड. हा प्रश्न संदिग्ध आहे कारण पर्याय एक आणि दोन दोन्ही उत्तरे आहेत. तर त्रास आणि जाणे येणे याला आपण काय म्हणतो? यातायात. यातायात. पक्षी. सर एक क्वेश्चन आहे, हे इथे दिलंय हा प्रश्न संदिग्ध आहे, उत्तर एक आणि दोन हे आहे, पण मग आपले जे हे आहेत 1 2 3 4 याच्यामध्ये तर त्यांनी पर्याय दिलाच नाहीये की पर्याय एक व दोन किंवा पर्याय तीन व चार असं. अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस सरळ अर्ज करायचा. आणि आता नवीन सिस्टीम प्रत्येक एक्झाम मध्ये आलेली, तुम्हाला चान्स असतो जे प्रश्न चुकलेले असतात टीईटीच्या इतिहासामध्ये 2013 पासून तर आतापर्यंत किमान एक किंवा दोन प्रश्न त्यांचे चुकलेले असतात. कारण त्यांना ते पुस्तक कुठून आणता, काय आणता, कुठून प्रश्न काढतात त्यांनाही उमजत नाही. तर हे प्रश्न चुकता कामा नये. खर तर 150 प्रश्न असतात फक्त. तर आजपर्यंतच्या इतिहासात अशा परीक्षा झाल्या की
त्याच्यामध्ये जिथे जिथे एक दोन प्रश्न चुकले, विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला, ते प्रश्न रद्द झाले. मग त्यांचे मार्क्स 150 पैकी न धरता 148 पैकी 146 पैकी असे धरून मग त्यांना 60%, 55% असं कन्वर्जन केलेलं आहे. ओके आणि सर पिंक मध्ये लिहिलेलं आहे संयुक्त मुख्य डॅश डॅश डॅश, ते त्याचा अर्थ काय होतो सर? आता हे जे प्रश्न आहेत ना मॅडम, हे माझ्याकडे एक PDF आहे, उदय कदम सरांचे मराठीचे लेक्चरर आहेत ते, माझ्याकडे अशा सगळ्या लेखकांच्या PDF आहेत. तर त्यात असा अर्थ होतो की हा प्रश्न MPSC च्या संयुक्त मुख्य परीक्षा जी 1995 ला झाली होती त्याच्यामध्ये विचारला गेलाय. आता तुम्ही असं नका कोणी विचारू की मग 1995 चा प्रश्न आता येतो का, तर असं नसतं. कोणताही प्रश्न कधीही कुठेही केव्हाही विचारला जाऊ शकतो. मग हा प्रश्न तलाठीला येऊ शकतो, हा प्रश्न TET ला येऊ शकतो, इवन हा प्रश्न MPSC ला पण येऊ शकतो, किंवा हा प्रश्न इंजिनिअरिंगच्या भरतीला पण येऊ शकतो. कारण मग हा बेसिक आहे. आणि हा आणि हेच शब्द खर तर गाभा असतात परीक्षांचा, म्हणून मग आपण रिव्हिजन त्या अनुषंगाने घेतो. हा छान उत्तर, छान प्रश्न. चला, पक्षी हा समानार्थी शब्द. थोडं नंबर दोन पर्याय खग 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 द्विज अंडज व्यंग शकुंत व्यंगन. आता पर म्हणजे काय? तर पंख, पीस, परका. पक्ष म्हणजे बाजू मांडणं, पंधरवडा पण म्हणतात, आणि पंख इतर अर्थ होतात त्याचे अजून. पक्ष समशेर तलवार तलवार अगदी बरोबर. समशेर म्हणजे तलवार, प्रख्यात म्हणजे प्रसिद्ध, भाला म्हणजे शस्त्र. हा प्रश्न विचारला जातो. क्षीर क्षीर म्हणजे दूध नाही, खीर 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 सर, खीर म्हणजे खीर क्षीर म्हणजे खीर. सर आवाज येत नाही. क्षीर म्हणजे खीर. नाही सर दूध दूध. नाही नाही जबरदस्त रायमिंग वर्ड्स चालू आपले. वा वा एकदम भारी. अहो क्षीर म्हणजे दूध, दूध पयस म्हणतात त्याला, दुग्ध, गोरस, रतव्य. तुमच्या दूधवाल्याला सांगा 1 लिटर पयस द्या म्हणा, त्याने नाही उत्तर दिलं म्हणा फुगट द्या आता मला. एक शब्द सांगा त्याला. रायमिंग सुरू करून दिले थोड्या वेळात, समानार्थी चालू तर रायमिंग वर्ड सुरू झाले, यमक सुरणारे शब्द सुरू झाले. निढळ निढळ घाम शरीर कपाळ झरा बोला पटकन. कपाळ कपाळ निढळ म्हणजे कपाळ. निरील ललाट भाल पण म्हणतात त्याला. याग याग या शब्दाचा यज्ञ यज्ञ याग म्हणजे यज्ञ होम, आणि योग म्हणजे वेगळा अर्थ. विलाप जुळणी जोड युती यती म्हणजे संन्याशी आणि तपस्वी प्रयत्न करणारा. अश्वत्थ पिंपळ अश्वत्थ बड 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 सर पिंपळ वृक्ष पिंपळाचा वृक्ष. मलाही थोडं कन्फ्युजन होतं, पण आमच्या मॅडमचं ना 9 वर्ष पिंपळाचं व्रत होतं, तर ते आमच्याकडे ब्राह्मण दादा यायचे, तर ते अश्वत्थान नमाम काहीतरी म्हणायचे ते समथिंग, तर तो शब्द माझ्या लक्षात राहिला, तो अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष. कदंब म्हणजे वृक्ष विशेष समूह. उंबर म्हणजे औदुंबराचं वृक्ष. यस. वीज वीज या शब्दाला समानार्थी शब्द चपला. हा यस चपला म्हणतात त्याला. तडित बिजली विद्युत विद्युलता सौदामिनी असा शब्द आहे विजला. आता विजेचं काम आहे चमकणं, विजेमुळे पडतो प्रकाश, विजेमुळे मिळतं तेज,
हे अर्थ येणार नाही चपला. आणि 100% त्या काळामध्ये चपला हे उत्तर आपल्या अगोदरचे कोणी ज्यांनी परीक्षा दिली असेल चपला उत्तर लिहिलं नसेल बहुतांशींनी, तिथे चम चुकलं असेल. तर चपलाचा अर्थ होतो वीज. सिंह. सोपाई. केसरी हाय बा. सिंहाला काय काय शब्द आहे? केशरी, शार्दूल, मृगेंद्र, मृगराज, वनराज, पंचानन वनराज म्हणतात त्याला. समचरण. समचरण. सारखी पावले सारखी बघा, समचरण. सारखी पावले, अगदी बरोबर. चरण म्हणजे पावले, सम म्हणजे सारखे. भुंगा. मिलिंद मिलिंद अगदी बरोबर. भुंगा म्हणजे भ्रमर, मधुकर, मिलिंद, अली, भृंग, मधुप. आणि भुंगा म्हणजे कारखान्याची शिट्टी. तर इथे काय आहे, फक्त मिलिंद अर्थाने भुंगा आलेला आहे. लक्षात ठेवा बरं का, फार महत्वाचं आहे ते शब्द. अभियोग. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द समारोप, आरोप, योगायोग, भक्तियोग. योग सर 50 अभियोग. आरोप. 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 सेवन चे आंसर काय आहे? काय कसलं? 57 हॅलो. समचरणचं उत्तर काय? सारखी पावले. हाँ समचरणचं उत्तर काय? सारखी हाँ हाँ पावले. ओके ओके सर थैंक यू. ओके ओके. अभियोगचा अर्थ होतो आरोप, दावा. बरोबर आहे की नाही? माझ्या मते ते एक राज्यघटनेमधला शब्द आहे हा. हाँ बरोबर आहे की नाही? ते बरेच खटले लावले जातात ना, त्यावेळेस हा अभियोग शब्द येतो बघा तिथे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द. जल जबरदस्त. जल धनुष्य या जल शब्दाचा समानार्थी आता सांगताच आला पाहिजे. बांध पुन्हा तेच. कोंदड कोदंड येतो. मगाशी कोंदड बाण कोणी उत्तर दिलं? अहो मगाशी सांगितलं ना राव, असं काय करतो तुम्ही? बाण म्हणजे तीर सांगितलं ना आपण. मी अहो वाक्य बोललो, तोंडातून निघालेला शब्द, धनुष्यातून सुटलेला बाण सांगितलं होता ना मी. तरी धनुष्याला बाण कसं काय तुम्ही समान? बरोबर आहे की नाही? तुम्ही मतदानाला जाताय का सध्या? शिवसेनेच्या दंड दंड, शिक्षा, शासन. चला, पर्व काळ. नसले पुण्यकाळ, पहाटेचा पहाटेचा काळ, पर्व काळ काळ. अजून एक आहे त्याला उत्कर्ष काळ, विपुलता. पहाटेचा काळ तर पर्व काळ असा अर्थो पुण्यकाळ. पहाटेचा पहाटेचा काळ, उत्कर्ष काळ, बहराचा काळ. इथं काय दिलेलं त्यांनी? मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय आपल्याला? पर्यायी शब्द नसलेला. नसलेला हा मग पुण्यकाळ, पहाटेचा काळ आणि विपुलता उत्कर्ष काळ. विपुलताचा अर्थ होतो समृद्धी विपुलता आणि रेलचेल. विपुलता पर्व काळ म्हणजे विपुलता पुण्यकाळ, जसं सिंहस्थाचा पूर्व काळ पर्व काळ असतो. हा या पद्धतीने वीज या शब्दासाठी समानार्थी आत्ताच झालं होतं बघा आपलं. चौदामिनी सौदामिनी, तडीत आणि चपला. तडांगचा अर्थ होतो प्रमाणाबाहेर उंच, तडाग म्हणतात त्याला. लता म्हणजे वेली, वल्लटी, लतिका, कुंजवल्ली. दीपक म्हणजे दिवा. नेक्स्ट. अर्जुन या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा शब्द. फाल्गुन अर्जुन म्हणजे पार्थ, धनंजय, फाल्गुन, किरीट, भरतवर्ष, पृथानंदन, कौंतेय, कौंतीचा पुत्र कौंतेय, मदन म्हणजे कामदेव असतो. लक्षात ठेवा, पार्थ, धनंजय आणि फाल्गुन एकच अर्थ आहे अर्जुनाला. पंक्ती प्रपंच या शब्दात समानार्थी असलेला.
पक्षपाती पण प्रपंचाची दिशा पंचाची दिशा पंक्ती प्रपंच म्हणजे त्याला पक्षपातीपणा आहे बघा. पंक्ती प्रपंच म्हणजे कसं राहतो तुम्हाला सांगतो. आपण कसं म्हणतो की कोणाचे विचार जुळतात, जे एका पंक्तीत बसतात ना लोकांचे विचार जुळतात. मग समजा एखादा व्यक्ती आहे, समजा एखादा मुख्याध्यापक आणि चार शिक्षकांचं जमतंय, किंवा त्या मुख्याध्यापकाचं त्या शिक्षकांशी जमतंय, किंवा एक क्ष आमदार आहे किंवा ते यांच्याशी जमतंय, तर ते काय करणार, यांनी चुकीची जरी गोष्ट केली तरी काय करणार, त्यांना थोडी सवलत देणार, दॅट इज पक्ष देणार सूट देणार. कारण का, तर ते एका पक्षामध्ये पंक्तीतले आहेत, पंक्ती प्रपंच करतात ते. आता कोणीतरी उत्तर दिलं प्रपंचाची दिशा, ओके ठीक आहे असं नाही, तर पंक्ती प्रपंच म्हणजे पक्षपाती पण. पथ 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 मार्ग 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 रस्ता वाट मार्ग रस्ता वाट. तुम्ही अग्निपथ कविता ऐका जरा, तुम्हाला खूप छान वाटेल. तर त्याच्यामध्ये दिलेले बघा. नेक्स्ट पुढचं बघूया. छान उत्तर देताय बरं का तुम्ही. फक्त थोडं अजून आपण. धरणी हा शब्द मराठीत कुठल्या अर्थाने वापरतात. पृथ्वी बरोबर. पृथ्वी, मही, धरा, क्षिती, अवनी, मेदिनी, उर्वी, कुंभिनी, क्षमा, रसा म्हणतात त्याला. चांदणे या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा. उषा चंद्रिका ज्योत्स्ना चांदण्याचे शब्द आहेत कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका. तर उषाचा अर्थ होतो पहाट. नाही का, ते एक उषत काल होता होता, काळ रात्र झाली, अरे पुन्हा पेटवा मशाली. कोणाची कविता आहे ती, कोणाची ती कविता. कोणाची नाही नाही ती कविता कोणाची असं विचारला मी तुम्हाला. हा उषत काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. कोणाची कविता माहित नाही सर. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज चेक करा एकदा, कुसुमाग्रजांचीच आहे. खालील शब्दातील भोजन या अर्थाचा शब्द ओळखा. आहार. आहार भोजन म्हणजे आहार, जेवण खाणे. उपहार म्हणजे देणगी भेटणे जरा. विहार म्हणजे सहल क्रीडा. आणि परिहार म्हणजे निरसन, दुट्टीकरण म्हणतात त्याला. पुढचा प्रश्न आहे, वसुधा, धरा, वसुंधरा, अवनी यापैकी पृथ्वी या अर्थाचे शब्द कोणते. क्रमांक चार पर्याय क्रमांक दोन. पृथ्वीला वसुधा पण म्हणतात, धरा पण म्हणतात, वसुंधरा पण म्हणतात आणि अवनी पण म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट, ब्राह्मण या शब्दाचा शब्द ओळखा. मगाशी झालं होतं आपलं द्विज. द्विज द्विज पक्षी, दात, ब्राह्मण, द्विज. अंडज, विहंग, द्विज, खग, पने होते. द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. हा हे बघा मॅडम, कोणी प्रश्न विचारला होता, मनीषा मॅडम. पक्षी अंडे पिल्ले. प्रश्न आला, आपलं उत्तर मिळालं बघा. पक्ष्याचा जन्म अंड्यामधून होतो, नंतर त्याचं पिल्लू. बरोबर आहे की नाही, किती वेळा जन्म झाला त्याचा. आणि ब्राह्मणाचा जन्म होतो आणि मग अशी तुम्ही सांगितलं होतं बघा, जन्म आणि दात जे आहेत ते आपले मग अशी बोललो. दुधाचे दात 20 असतात. दुधाचे दात किती असतात माहितीये, 20 आणि पक्के दात 32. माझा अजून एक प्रश्न, दुधाचे पडल्यावर पक्के येतात, पक्के पडल्यावर काहीच नाही येतात ना, मग येतात ना ते काय रूट कॅनल,
अजून काय असतं मॅडम ते? कवळी येते. चला, राजा नकलीदार राजा राजा या शब्दास पर्याय नसलेला. बुर्ज बुर्ज तर राजाला भूपती म्हणतात, नृप म्हणतात, राय म्हणतात, नरेंद्र पण म्हणतात, भूप पण म्हणतात, नरेश म्हणतात, भूपाल म्हणतात, आणि कोणीतरी उत्तर बरोबर दिलंय बुर्ज. बुर्ज एक वृक्ष आहे, जुन्या काळी पेन त्याच्या पानावर लिहायचे सर लिहायचे, पूर्वीच्या त्याला भुर्ज पत्र म्हणायचे तेव्हा. हो भुर्ज पत्र इतिहासामध्ये एक संदर्भ आहे. देशाईने लिहायचे त्याच्यावर. यस यस, बहुत बढिया मॅम. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द. हेम हेम ए जबरदस्त, पहिला शब्द होता आपला काहीतरी तो. कोणी उत्तर दिलं? पल्लवी सर. पल्लवी मॅडम, लागू पडलं बा आपलं लेक्चर. चला. हेम सुवर्ण कांचन कनन हिरण्य ताम्र म्हणजे तांबे आणि काष्टा म्हणजे मर्यादा किंवा अतिरेक. चला पुढे. अतिथी पाहुणा अतिथी म्हणजे पाहुणा, पांथरत, सोयरा, अभ्यागत, अनाहूत म्हणतात. आता हा एक शब्द आलाय बघा, प्रदोष. प्रदोष म्हणजे पहाटेचा समय किंवा सूर्यास्तानंतरच्या दोन घटिका एकरूप. आता नाशिकमध्ये आहे ना कपालेश्वर मंदिर आहे, तर आशिया खंडामधलं असं एकमेव मंदिर आहे नाशिकमध्ये ज्याच्या पुढे नंदी नाहीये. बेसिकली शंकराच्या मंदिरासमोर काय असतो? शंकराच्या मंदिरासमोर नंदी असतो. तर ते कपालेश्वराचं जे मंदिर आहे तिथे नंदी नाही, पहिली गोष्ट. त्याला बराच इतिहास सांगेल मी एका दिवशी. तर ते तिथे बऱ्याच वेळा ज्यावेळेस प्रदोष असतो ना त्यावेळेस मोठी पूजा असते, म्हणजे तो सूर्यास्तानंतरच्या दोन घटिका ज्या असतात ना ते प्रदोष असत. पुढे आहे चक्कर. चक्कर भोवळ 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 म्हणजे प्रश्न. प्रश्न काय? प्रश्न काय? अन्य अर्थ छटा असणारा शब्द. चक्कर म्हणजे भोवळ होते, घेरी होते, मूर्छा होते, बेशुद्धी होती, मूर्छना होते. बरोबर आहे की नाही? आणि लहर म्हणजे तरंग, लाट वाऱ्याची झुळूक, फेरी म्हणजे खेप. हा, तर इथे तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे? भोवळ. भोवळ. ठीक आहे ठीक आहे. फेरीचा अर्थ चक्कर असाही होतो. म्हणजे काय बघा, काय होता प्रश्न? चक्कर या शब्दाला अन्य अर्थ छटा. तर ते भोवळ उत्तर दिले त्यांनी इथे. अन्य अर्थ छटा आहेत त्याला. अन्य अर्थ पाणी. पर्याय नसलेला, पर्याय नसला शब्द. पाणी म्हणजे तोय सलील जल उदक म्हणजे अंबन. अभ्र 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 ढग मग नसलेला. पुन्हा तेच आपलं काय मी मगाशी बोललो ना, बघतानाच आपण काळजीपूर्वक बघूया. अजून दोन प्रश्न घेऊ मग थांबूया आपण. ढग झाला थांब. गगन गगन पयोधर मेघ घन. पर्याय नसलेला विचारलाय ना. गगन बरोबर आहे. नंतर कटिबद्ध. कटिबद्ध अर्थाचा शब्द. मेखला. कटिबद्ध अर्थ असा होतो कंबर असलेला, सज्ज, निर्धार, निश्चय केलेला. आणि मेखलाचा अर्थ होतो कमरपट्ट किंवा कटी सूत्र. तर तो वेगळा अर्थ आला. पण इथे कटिबद्ध म्हणजे काय? तर मी कटिबद्ध आहे तुमच्या, तुम्ही दिलेल्या वचनासाठी. म्हणजे शिवाजी महाराजांकडे, छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे मावळे होते ते सांगायचे की आम्ही कटिबद्ध आहोत, कारण का तुमच्यासाठी आम्ही कंबर कसलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. कटाव म्हणजे भपका.
आणि पुढचा शब्द आहे आजचा शेवटचा शब्द, मग थांबूया, अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द. संतोष, आकाश, आकाश, आकाश. काय उत्तर आलं? आकाश कण. हो सर, हो सर, हो सर, आकाश. हा, नीले नीले अंबर पे चांद जब आए, ऐकले ना गाणं? आज येईन सर चतुर्थी. हे गाणं तुम्ही ऐकले, नीले नीले अंबर पे, अंबर म्हणजे आकाश. थांबायचं का घ्यायचे अजून? थांबूया वाटल्यास. संतोष म्हणजे तृप्ती, समाधान, सुख. अंबुज म्हणजे कमळ, पंकज, सरोज, राजीव, पद्म. लोचन म्हणजे चयन, चक्षु, अंबक, अक्ष, आवळ. उत्तर आहे आकाश. ओके, बाकीचा भाग नंतर बघूया. ही पीडीएफ शेअर करतो, तुम्ही वाचत राहा. ओके, सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू. गुड नाईट सर. गुड नाईट सर, थँक्यू.